मित्रांनो, इंग्लिशचे वांदे आहेत तुमचे. इंग्लिशचा पेपर आहे, त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे तुम्हाला समजत नाहीये. इंग्लिश मध्ये तुम्हाला कोणीतरी चॅटिंग करतंय, इंग्लिश वरती बोलतंय, तर तुम्हाला उत्तर देता येत नाहीये. आणि इंग्लिशचा तुम्हाला पावलो पावले समोरून तुम्हाला इंग्लिश बोलतायत, त्याचं काहीच कळत नाहीये. तर हा व्हिडिओ पहा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये संपूर्ण सोल्युशन आहे. मित्रांनो, याच्या अगोदरही मी एक व्हिडिओ बनवलेला, यू डिक्शनरी म्हणून ऍप आहे, त्या ऍपविषयी अजून जास्ती माहिती आपण घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, ती ऍप जर तुम्ही इन्स्टॉल नाही केली असेल तर व्हिडिओच्या खाली असं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा कमेंट पिन केलेली आहे मी, त्याच्यामध्ये त्याची लिंक भेटेल, त्याच्यामधून तुम्ही ती ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या नंतर मित्रांनो, त्या ऍपमध्ये अशा भरपूर गोष्टी आहेत जे इंग्लिश मध्ये आपल्याला गरजेचे आहेत. ऑफलाईनही ती सुविधा आहे, मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी, एकदम व्यवस्थित परफेक्ट मला तरी ती ऍप वाटलेली आहे. तर या ऍपचा यूज तुम्ही नक्की करा. आपण बघूया या ऍपचा यूज कसा करायचा, याच्या नवीन काय काय फंक्शन आलेले आहेत. मित्रांनो, ओव्हरऑली मी तुम्हाला सांगतो, त्याचा कॅमेरा थ्रू तुम्ही कुठलाही न्यूजपेपर असू द्या, कुठलंही बुक असू द्या, त्याला कॅमेरावरती सेट करून तुम्ही ते पूर्ण ट्रान्सलेट करून मराठीमध्ये वाचू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला रोज प्रत्येक वेळेस मोबाईलची स्क्रीन खोला, तुम्हाला लॉक स्क्रीनमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस नवीन शब्द येईल, त्याचा अर्थ येईल, त्याच्यामुळे तुमची इंग्लिशची स्मरणशक्ती, इंग्लिशचे वर्ड तुम्हाला स्मरण राहतील. त्याच्यानंतरचा त्याच्यामध्ये बेस्ट ऑप्शन आहे व्हॉट्सअपवरती तुम्ही डायरेक्ट सेटिंग केले ना त्या ॲपमध्ये, तर त्याच्यामधून तुम्ही कॉपी केलं की लगेच त्याचं ट्रान्सलेशन होऊन येईल, त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल. तर चला आपण हेच पाहूया त्या ॲपद्वारे. मित्रांनो, चला सुरू करूया. ही ॲप तुम्हाला इन्स्टॉल करायची, ऑलरेडी मी इन्स्टॉल केलेली आहे, त्याच्यामुळे ओपन हे ऑप्शन येते. तुम्ही इन्स्टॉल केल्याच्या नंतर ओपनवरती क्लिक करा. ओपनवरती क्लिक केल्याच्या नंतर अलाव करायचं आहे. हे तीन स्क्रीनवरती तुमच्या स्क्रीनशॉट येतील, तिन्हीला तुम्हाला स्टार्टवरती क्लिक करायचं आहे. स्टार्टवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला सिंपल अलाव करायचं आहे दोन वेळेस. अलाव केल्याच्या नंतर इथे तुम्हाला आपल्याला प्रायमरी लँग्वेज सिलेक्ट करायचे आहे, इथे तुम्ही मराठी करू शकता. ठीक आहे, आणि डनवरती क्लिक करायचं आहे. तर ॲटोमॅटिकली एक 4-5 MB फाईल आहे, ती ॲटोमॅटिकली डाउनलोड होईल. इथे तुम्ही ऑफलाईन डिक्शनरीमध्ये जाऊन पाहू शकता, इथे इंग्लिश टू मराठी ही ऑफलाईनमध्ये आपल्याला आलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक बेसिक सेटिंग करायची आहे, याच्यामध्ये सेटिंगमध्ये जायचं आहे. सेटिंगमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला कॉपी टू ट्रान्सलेट असा ऑप्शन येईल, याच्यामध्ये इन्स्टंट कॉपी ट्रान्सलेट याला ऑन करायचं आहे आपल्याला. आता हे ॲपच्या सेटिंग झालेल्या आहेत आपल्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण इथं सिंपल वर्डवरती जर क्लिक केलं, तर वर्डवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही कुठलंही वर्ड टाका, गुड, तर पूर्ण याचा खाली अर्थ, याचा सर्व गोष्टी, याच्या ग्रॅमॅटिकली वगैरे सर्व गोष्टी येतील याच्या खाली. ठीक आहे, आणि याचा एक चांगला ऑप्शन असा आहे की याच्यामध्येही आपल्याला कॅमेरा थ्रू, असा हा कॅमेरा आहे, जर आपण ह्या कॅमेरावरती क्लिक केलं तर इथे तुम्हाला कॅमेरा थ्रू ही आपल्याला याच्यामध्ये पाहता येणार आहे. आता मी सिंपली जसं पाहतो, एनिवेअर, एनिवेअरचा अर्थ कुठेही, तुम्हाला सिंपल वरती दिसते. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही याचा कॅमेराचाही यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर आता आपण येणार आहोत व्हॉट्सअपवरती. व्हॉट्सअपवरती कसं चॅटिंग कराल तुम्ही करताना मी तुम्हाला अगोदर दाखवतो. मी टाईप करतो हाऊ, हाय, हाऊ आर यू एकावरून. मी एकाच मोबाईलमध्ये दोन व्हॉट्सअप वापरतोय. हा मेसेज सेंड केला मी, दुसऱ्या याच्यावरती आला, मी याला सिम्पल सिलेक्ट केला आणि कॉपी केलं. कॉपी केल्याच्या नंतर वरती तुम्हाला दिसतंय वरती आलेलं आहे, तर ते मी कॉपी केलं. कॉपी करून परत हे कट करून तिथे पेस्ट केलं आणि त्यांना सेंड केलं. हे पाहू शकता, याला कॉपी करायचंय. कॉपी करून इथे मी बरा आहे असं ॲन्सर देऊन पेस्ट करून सिम्पल पाठवायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थितरित्या तुम्ही ट्रान्सलेट करून तुम्ही चॅटिंगही करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, लाईक करा, शेअर करा आणि पुढे तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा. थँक्यू, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.